मराठवाडा आणि विदर्भामध्ये दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पूर परिस्थितीमुळे शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे. सोन्यासारखं उगवलेलं पीक सुद्धा मातीमोल झालंय आणि बळीराजा हताश झालाय. या संकटामधून बाहेर येण्यासाठी शेतकरी आता मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे आता डोळे लावून बसलेत. दरम्यान कृषी मंत्र्यांनी तातडीने पंचनामे करून मदत करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलंय. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदगीरमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले होते आणि शेतकरी बांधवांसोबत त्यांनी संवाद साधला, बातचीत केली आणि त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या. आम्ही हाय लेवलला आम्ही पाहतो, तुम्ही तळागाळात लोकांची बाजू घेता. आम्ही हाय लेवलला आम्ही पाहतो, तुम्ही तळागाळात लोकांची बाजू घेता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.